तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत टाकळ्याची भाजी। तर ही जी भाजी असते ती साधारण आपण पाहू शकता ही अशा प्रकारची भाजी असते। हिची जी पानं आहेत ती गोल गोल पानं असतात आणि ही तिची मुळं आहेत। तर ही जी भाजी असते हिची फक्त आपल्याला पानंच काढून घ्यायची असतात भाजी बनवण्यासाठी। टाकळा ही भाजी प्रामुख्याने पावसाळ्यात उगवते। टाकळा भाजी पडीक किंवा उसळ जमिनीवर रस्त्याच्या कडेने वाढते। कोकणात ही भाजी टाकळ्या नावाने ओळखली जाते, तर काही ठिकाणी ती तरोटा किंवा तरवटा या नावाने देखील ओळखली जाते। आणि मित्रांनो, या भाजीचे औषधी गुणधर्म देखील भरपूर आहेत, तर मी तुम्हाला त्यातले काही गुणधर्म आता सांगतो। या भाजीमुळे पोटातील कृमी नष्ट होण्यासाठी मदत होते। तसंच मित्रांनो, असे म्हटले जाते वर्षातून येणारी ही भाजी जो कोणी खाईल तो वर्षभर आजारांपासून दूर राहील। या भाजीचा दुसरा जो औषधी गुणधर्म आहे तो टाकळा भाजी खाल्ल्यामुळे ओली कोरडी खारूस गज करणं, अंगात सुटणारी कंद, अंगावर उठणाऱ्या लहान मोठ्या गाठी बऱ्या होतात। तसेच सॉस पित्त खोकला आदी विकारांवरती या पानांचा रस मधामधून सेवन केल्याने छान आराम पडतो। या भाजीचं वरचेवर सेवन केल्याने शरीरात अतिरिक्त जो मेद असतो जी चरबी असते ती कमी होण्यास मदत होते। आणि सर्वात महत्त्वाचा जो उपयोग आहे या भाजीचा मित्रांनो, तो अशक्तपणामध्ये जर कंबर दुखत असेल तर या टाकळ्याच्या बियांचे लाडू करून खाल्ले तर आराम पडतो। पावसाळ्यात शरीराला सुटणारी खाज देखील या भाजीने कमी होते। चला तर मग मित्रांनो, अशा प्रकारची ही औषधी भाजी आता आपण स्वच्छपणे साफ करून घेऊ आणि त्याची जी पानं आहेत ती आपण काढून घेऊयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली जी टाकळ्यांची जुडी होती ती आम्ही स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। तर मित्रांनो, ही जी भाजी आहे ती छान कोळी भाजी आहे, तर ती आपण छानपैकी तोडून घेतलेली आहे। त्याची जी पानं आहेत ती आपण पानं घेतलेली आहेत। तर आता ही भाजी आपण चिरून घेणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही जी भाजी आहे ती छानपैकी आता चिरून सुद्धा घेतलेली आहे। तर मित्रांनो, आता ही जी भाजी आहे तिला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। तर शिजवावं यासाठी लागतं कारण या भाजीची जी पानं असतात ती शेगलाच्या पानांसारखी असतात। म्हणजे शेगलाची भाजीचं नाव तुम्ही ऐकलं असेल, थोडीशी ताट पानं असतात याची आणि हिला शिजायला देखील फार जास्त वेळ लागतो। त्यामुळे आपण या भाजीला थोडंसं सेपरेट आधी शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण भाजी बनवणार आहोत। तर आता ही जी भाजी आहे ती आपण छानपैकी शिजवून घेऊयात। साधारण आपण 10 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची असते। तर मित्रांनो, आता टाकळा भाजी बनवण्यासाठी बाकीचे जे साहित्य लागतं ते आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण ही जी टाकळा भाजी आहे ती छानपैकी शिजवून घेतलेली आहे। 1 वाटी चणा डाळ आपण उकडून घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ, 1/2 नारळाचं वळं आपल्याला किसून घ्यायचं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे, 1/2 चमचा जिरं, फोडणीसाठी आपल्याला तेल वापरायचं आहे, 1/2 चमचा हळद आणि 4 हिरव्या मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत। तर मग आता आपण वळूयात कृतीकडे। तर मित्रांनो, भाजी बनवण्यासाठी आपण हे पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। आपण आता फोडणीसाठी थोडंसं आपण जिरं टाकून घेऊ, मिरच्या टाकून घेऊ, लसूण टाकून घेऊयात। आता आपण चिरून घेतलेला जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे।
हे कांदा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये डाळ टाकून घेऊयात. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून घेऊयात. आणि ही डाळ चांगली परतून झाली की मग आपल्याला यामध्ये भाजी टाकून घ्यायची आहे. आता या भाजीमध्ये आपल्याला अर्धा पेला पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण मित्रांनो ही भाजी जी आहे ती आपण शिजवून घेतल्यामुळे तिच्या गाठी तयार होतात. आणि आता हे पाणी टाकून आपण ह्या ज्या गाठी आहेत त्या वेगवेगळ्या करून ही भाजी छानपैकी मोकळी करायची आहे आणि व्यवस्थित शिजू द्यायची आहे. तर आता ही भाजी आपण चांगली हलवून घेऊयात. आणि जेव्हा तुम्ही ही भाजी बनवाल तेव्हा असं पसरट भांड्यामध्येच बनवायची, जेणेकरून ती भाजी छान मोकळी राहील आणि व्यवस्थित शिजेल. तर आता आम्ही या भाजीवरती 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहोत. तर आता आपण या भाजीवरचं झाकण काढून घेऊयात. तर आपली भाजी मस्तपैकी आता शिजलेली पण आहे, छान अशी ती फळफळी झालेली आहे. आता आता आपण फायनली या भाजीमध्ये किसलेलं जे खोबरं आहे ते खोबरं टाकून घेऊयात, जेणेकरून आपल्या भाजीची जी चव आहे ती फार छान होईल. तर मित्रांनो आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ही भाजी सर्व्ह करून घेऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही टाकळा भाजी रेसिपी तयार झालेली आहे. औषधी गुणधर्माने परिपूर्ण अशी भाजी आपण सर्वांनी या पावसाळ्याच्या सीझनमध्ये एकदा तरी खाल्लीच पाहिजे. औषधी गुणधर्म हे फार आहेत या भाजीमध्ये आणि वर्षातून एकदा येणारी रान भाजी आहे मित्रांनो. तर ही भाजी तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवा. आणि असंही म्हटलं जातं मित्रांनो ही भाजी वर्षातून जो कोणी एकदा खाईल तो वर्षभर निरोगी राहील. तर अशी ही भाजी मित्रांनो नक्की बनवा. आणखीन या भाजीविषयी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला. चला तर मग तात्पुरती तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आवडत्या कोल्हापुरी किचन्समध्ये. भरपूर खा, हेल्दी रहा. धन्यवाद.